धन्यवाद. अतिशय सुंदर काय मंडळी, मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं जरा लेवल द्या की बुवा फक्त मनोरंजन करू शकतात. जे काही मुलांमुलींबद्दल त्यांनी सांगितलं ते त्या मुलांमुलींपर्यंत पोहोचू शकत नाही, कारण भाषेवर प्रभुत्व नाही त्यांचं, लक्षात घ्या. काही गोष्टी ते चांगले सांगितल्या आज, म्हणजे लोके बुवांबरोबर राहून राहून तो आता सुधरतोय, पण काय काय जी पोपटपंची त्याने लावली, काय तू लवकर पुढे जा, म्हणजे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं लोके बुवा एकदा देवगडमधून नाहीसो झालो का ह्यो देवगडात राजा झालो, तो माझ्या मरणावर मागे कोरोना झाल्यापासूनच तो देव पाण्यात टाकून होतो की ह्याच्यात ह्यो धगवा गोळ झालो. तुझा अवतार काय हा तो बघ, तुका वाटता तू छत्रपतींसारखं दिसतोस, तू अफजल खान दिसतोस, लक्षात ठेव. कटप्पा हा आता त्यांनी बरोबर शोधून काढल्या, माका कोणतरी इनोवाने तुका बक्षीस दिल्या, लांबड्याचा म्हणता ह्या करून टाक, साला काढून टाक. अरे लांबडो मी जो होय काय बाजारात असो लांबडो मिळता का हो? होय ना, मग लांबडो ह्यो परमेश्वरान घडवलेलो हा, लक्षात ठेवा. काल आम्ही मंडळी तुम्हाला सांगतो तिरलोटला मी आणि विनोद चव्हाण बुवांनी बारी केली, तिथे एक अंध मुलगा, बुवांना आमच्या माहिती आहे, अंध मुलगा म्हणजे त्याला खरोखर साहेब दिसत नाही, आणि तो पकवास वादनाच्या क्लासला जातो आणि पकवास सुद्धा वाजवतो. मला सांगा त्याची इच्छाशक्ती किती असेल, आणि त्या मंडळाने त्याला 5,000 मदत केली, जाहीर स्वरूपात त्याचा सन्मान केला शाल श्रीफळ देऊन. लांबडो तोकडो ह्या परमेश्वराच्या हातात असतात. माझ्या तरुणांना माका ह्या सांगूचा हेच आ, माझी बारी असता ती तरुण तरुणींवरतीच असता, वयस्कर लोकांना सांगा तो माझं तेवढं अधिकार नाही, की परमेश्वराने हा तुम्हाला जो देह दिला आहे त्याचा वापर योग्य पद्धतीने करा. कारण आजचा तरुण आपल्या अंगात जेव्हा रक्त सळसळतना तेव्हा आपल्या आई वडिलांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आई वडील दोन गोष्टी जेव्हा तरुण झाल्यावर मुलगा जर सांगायला गेला ना तर तो उलट बोलणार, त्यांना अंगावर धावून जाणार वडिलांच्या, कारण ती शक्ती त्याच्या स्मरणशक्ती त्याला साथ देत नाही त्यावेळी, फक्त रक्त सळसळतं. पण एक लक्षात घ्या, हे रक्त तुमचं एक ठराविक वया पुरतच असणार, तुम्ही सुद्धा म्हातारे होणार आहात, त्याच्यामुळे तुमची मुलं तुम्हाला 7 पटीने त्याचा त्रास देणार. आई वडिलांच्या जर डोळ्यात पाणी आणून तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल, बुवांनी एक गोष्ट चांगली सांगितली, आज तुम्ही जे गोंधळ गीत म्हणता जे सिरियल, बुवा 100% या मताशी मी सहमत आहे. आज तुम्ही जे तरुण वर्ग दिसताय, सुशिक्षित आहात, काही मुली चांगल्या चांगल्या कामावरती आहेत, याचं पूर्ण श्रेय तुमच्या आई वडिलांची पुण्याई आहे, लक्षात घ्या. तुमचं काय नाही, काय हा ह्यो जो सांगता ह्या मी केलंय तर आम्ही केलंय किंवा मी सांगतोय ह्या गोंधळ गीत, ओ आमचा जन्म दुसऱ्यांनी दिल्यान, आमच्याशी लग्न दुसऱ्यांनी केल्यान, उद्या आम्ही कर्मधर्म संयोगात मरणार तेव्हा खांडा सुद्धा आमचा दुसरोच लावतो. मग आपला हा काय, जगाचो बाप श्रीकृष्ण त्याचं जन्म बंदीवासात झालं तर तुमचं आणि आमचं काय घेऊन बसलं. म्हणून माझ्या तरुण वर्गासाठी तुमची 6 माळ्याची बिल्डिंग असू दे, 7 माळ्याची असू दे, शेवटची आंघोळ तुमका खळ्यातच घालूची हा. याच्यातल्या एकांतर येऊन होय माका स्टेजवर सांगा माझो बापूस मेल्यावर मी त्याका 6व्या माळ्यावर धगवतलंय म्हणून. 25-30 तोळे बापसाचा सोना असला ना तर एकांतरी जिल्हा येऊन सांगा मी 2 तोळे बापसाच्या माहिताबरोबर धगवतलंय. किसून कोयत्यान एक कण गेलो तर गेलो, बाकीचा पहिला सांगतो शेजाऱ्यांचा माझ्या खिशात द्यावा म्हणून. ही परिस्थिती आहे मित्रांनो, आणि सुरुवातीपासून मी सांगितलंय कोरोना ही झलक ना, हेच कारण आहे कलियुगा, आणि या कलियुगामध्ये जर तरुण जावसा असाल तर आपल्या जिवंत आई वडिलांची सेवा करा, ज्यांचे आई वडील आहेत त्यांची सेवा करा, आणि नसतील तर त्यांच्या फोटोच्या सकाळी उठून पाया पडा, तुमच्या आयुष्यात कधी कमी पडायचा नाही, लक्षात ठेवा. हे मार्गदर्शन बुवा करतो, माझा ऐकान ऐकान करतो, पण तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, तो फक्त 50 गजराच्या माध्यमातून चाली. हे तस खायचं गाणं म्हटलं असता, नको चंद्र तुझ्या तोंडार शिरा पडली तर गाणं म्हणताना खकडेच्या खकडे गाण्याची चाल नेलं रे, मला नको रे नाही जमतता उगा गाण्याची वाट लाव, तुका बोलवीत होते गाणं मला होय. हे एका नेऊन ऐकेर बांधा घळ म्हणून आंबे काढा. अरे ते मुलं हसतात ते का सांगतात हा 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 हा, असं नाही बाबा. अरे प्रत्येकाची हसण्याची स्टाईल आहे ती, लक्षात ठेव.
मगाशी तुका राज साहेबांवर गजर म्हणा सांगलेली, म्हणजे गजर म्हणा नाही सांगलेली, बक्षिशीला गजर म्हटलं तो तुझं तुका कळलो, तुझं तू आता जो गजर भजनाच्या माध्यमातून म्हटलंस ना बुवा या बापला, एक तू नका मानत असशील तर तू जो गजर म्हटलंस ना त्या गजराचा अर्थ आणि तू प्रबोधन केलंस त्याचं काय संबंध आहे तो सांग। नुसती पोपटपंची करायची, चार पैसे मिळाले काय घ्यायचे आणि खिशात कोंबायचे वाटेक लागायचा ही भजना। आता थांबू रे, आता तू सिनियर झालंस, आता बालिश नाही रवलंस तूच, मुलींचा बराच काय ना काय सांगलं काय असा असा करायचा खरं सांगितलं का? आजकालच्या मुलींचा तुम्ही राग मानू नका भाऊ, ज्या गोष्टी सांगितल्या तर मी त्याचं समर्थनच करतो। आई वडिलांनी नाही पण आईने मुलीवर लक्ष ठेवलं पाहिजे। 15-16 वर्षाची मुलगी झाली किंवा मुलगा 15-16 वर्षाचा झाला तर त्याची संगत कोणाशी आहे ती पहिली बघा। संगत जर एखाद्या 15-16 वर्षाच्या तरुणाची संगत जर बिघडलेल्या तरुणाशी झाली, बेवड्याशी झाली, ड्रिंक करणाऱ्याशी झाली, गुटखा खाणाऱ्याशी झाली तर तुमचा मुलगा बिघडलाच म्हणून समजा। 15-16 वर्षाची मुलगी झाली आणि त्याची जर मैत्रीण जर त्या लेवलची असेल तर तुमची मुलगी तुम्हाला फसवणार 100%। म्हणून 15-16 वर्षाची माझं प्रेम करायला भगिनीनो अजिबात विरोध नाही, प्रेम करा पण त्याच्यात चांगलं शोधा। आई वडील तुम्हाला कधी तुमचं नुकसान होईल असं बघत नाहीत लक्षात घ्या। आपली मुलगी म्हणजे घराचं नंदनवन असतं। बघा तुम्ही बाप जर दमून आला ना तर पहिली मुलगीच पाणी घेऊन येणार त्याला, मुलगो शक्यतो येतो नाही कारण तो वंशा जो दिवो असता। उद्या कर्मधर्म सह्य करून जेव्हा बापूस मरताना तेव्हा बघाव तुम्ही मुलगो रडता काय मुलगी रडता ती। रिक्षाचं नाक्यावर लागली ना तर बोमटत येतला बोमटत ती मुलगी असता लक्षात ठेवा। मुलगो काय नाही नाकाकडे फक्त डोळ्याकडे रुमाल धरतो लो वाईज रडल्यासारख्या करीत आणि दुसऱ्या दिवशी प्रॉपर्टीचे हिशे कधी करूचे त्याचा विचार करीत। मी सगळ्याच मुलांबद्दल बोलत नाही, सगळेच असे नसतात पण काय काय असे असतं। तेव्हा भगिनींका माझी कळकळीची विनंती, अभुवानी मगाशी सांगितल्याने 15-16 वर्ष झाली काय मुलींका घरात शक्यतो रेंज येत नाही, काहीतरी कलमात जातली पाठच्या बाजूक जातली, मोबाईलला त्यांच्या रिंगटोन नाही हुर हुर हुर। बापूस 20,000 मोबाईल गेलो आणि बॉरो गेला। बापूस आपल्या मुलीक 20-25,000 मोबाईल घेऊन देता। मी आईल्या भगिनींका कोणाक बोलत नाही तुमका सांगते, पण सर्रास सध्याच्या कलियुगात काय चाललंय ते मी सांगतोय। भगिनींका बोलण्याचा माझं अधिकार नाही पण एखाद्या भगिनीक जर मी बोललेल्याचं राग येत असत तर त्यांनी समजायचं ह्यो माकाच बोलता। आणि जर राग येत नसत तर त्या 100% चांगलीच मुलगी ती असणार लक्षात घ्या। बापूस तुमका 25,000 मोबाईल घेऊन देता, आपण 800 रुपयाचं नोकियाचं 9 दाबलो तर 8 बाहेर येतात आणि नाही तर पिनाल बाहेर काढता। पण आपली मुलगी समाजात कुठे कमी पडता नाही, मुलगा समाजात कमी पडता नाही, हा त्याचा स्वार्थ असतो बापाचा। पण आपण काय करतो रात्री 1-1 वाजता चॅटिंग त्यांची असता हो। आता तुम्ही म्हणजे तुका कसा माहिती ह्यो मग कशी सांगा तो काय खायचा रे गार्डन का माका देवा शपथ नाही तुका हँगिंग बिंगिंग सगळा माहिती आहे रे, तू सगळी गार्डनातल्या फिरतच असतोच वाटतं। हा ग्लास किती सुंदर तू कसं बघू गेलस तर तू सांग ना, हा ग्लास किती सुंदर तर तुका कसा कळला म्हणजे तू बघू गेलस ना ग्लास किती सुंदर तो, म्हणून तुका मला अशी वासू म्हटलंय मी। तू दिसतस त्याच्यात जाऊ नको, कमी करा बंगड्याची मार लिंबवानी ढोल उभी हाय नदीच्या काठाला, उभी हाय नदीच्या काठाला लखबहारा भेटी लगा।
निश्चित झालं. मी प्रामाणिक, मी कुठल्या पक्षाचा इथे समर्थन करत नाही. आपला पक्ष हा हरिणा आहे, लक्षात घ्या. मला एक सांगायचं आहे की आता राज साहेबांनी जी भूमिका घेतली आहे, मी थोडस साहेब रोकटोक बोलतो म्हणून थोडस गोते देतो, पण माझं नाहीलाच आहे. माझ्या रक्ताला ते सहन होत नाही, काय काय खोट्या गोष्टी असतात त्या. जरा शार्प जास्त झाले हो. राज साहेबांनी भूमिका घेतली मराठी माणसाची, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा त्यांची पार्टी, त्यांची मला काय पार्टी बिर्टीचा संबंध नाही. पण मला एक सांगा, सध्या त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा घेतलाय आणि अयोध्येला जात आहेत ते, तर काही तिकडचे खासदार त्यांना आम्ही पाय ठेवू देणार नाही, हे करू देणार नाही, ते करू देणार नाही, म्हणजे किती अन्याय होतोय हे लक्षात घ्या. जो ते सांगत होते की आमच्या लोकांना त्रास दिला, त्यावेळी 2008 साली राज साहेबांनी मराठीचा किंवा महाराष्ट्राचाच विचार केलेला ना, त्याच्यामुळे इतरांचा संबंध आला कुठे. पण आज ते संपूर्ण देशाचा विचार करतायत, आज संपूर्ण देशाचा विचार करतायत, त्याच्यामुळे ते अयोध्येला प्रभू रामचंद्रांचं दर्शन घ्यायला जातायत, तर त्यांना विरोध होतोय, लक्षात घ्या. ही आपल्या मराठी माणसाची शोकांतिका आहे आणि आपले इतर पक्ष आहेत त्याची मजा बघतायत. म्हणून राज साहेबांसाठी फक्त दोन ओळी म्हणतो बघा. माझ्या राज साहेबांचं नाव हो अजरामर, माझ्या राज साहेबांचं नाव झालं हो अजरामर, त्यांना देईल फोटो माझा होता. त्यांचं म्हणणं आहे, माझ्या तरुण वर्गाला सांगतोय, म्हणजे तू बोलतोय तू किती खोटं बोलतोय बघा. नाव काय? संजय कांबळे. संजय कांबळे यांच्याकडून बाळासाहेबांच्या गजरासाठी हे 101 रुपयांचं बक्षीस आहे, 151 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर बुवा माका एक सांगत्या, नोटीवर जर तुझा फोटो असाल तर त्या फोटो दाढी हा काय आता रेमटाऊन खोटा बोलतोस आणि काय माझ्यासारखे सगळे येतले तुका असे टकल्यान मारतले. माझ्यासारखे नाही येतले लांबडे होते असा नको रे. जरा माणसात ये आता, उगाच पोरखेळ लावू नको भजनाचो. भजनाचो पोरखेळ केलंस तू, कारण तुका कदमबुवांचं मगाशी नाव घेतलं. बुवा कदमबुवा का अजरामर झाले, पाटील बुवा का अजरामर झाले, पांचाळ बुवा का अजरामर झाले, त्यांनी सगळ्या बुवांबरोबर कार्यक्रम केले नाही, नेमक्या बुवांबरोबर केले. ते जर तुझ्या माझ्यासारख्या बरोबर केलेली असते ना तर त्यांची लेवल पण कमी झाली असती बुवा. पण ते अजरामर झाले त्याचं एकमेव कारण त्यांनी कधी लेवल सोडली नाही. तुझा कसा हा जन्मा गिरेलो बोरगो असलो तरी तू त्याच्या एवढा भारी करतोस. आमका जमाचा नाही, आम्ही एक स्टेटस आमचा ठेवलेला त्या पद्धतीनेच चालला. तुझ्यापर्यंत लास्ट, तुझ्या खालच्यांबरोबर ना. खालच्यांबरोबर म्हणजे एक्झॅक्टली समजून घे काय रे, ही खायची भाषा तुझी ही चालता. तुका तू आयच्या सरस्वती खात लावून सांगले, तू एक्झॅक्टली शब्द व्यवस्थित बोलायचं होतो तुका, ते एक्झॅक्टली काय म्हणायचा होता तुका
सांग, हात लावून सांग. लय लय मोठं झालंस तू आता होय. नाही सो करून टाकीन, घाणेरडी शब्द वापरलंस तर सांगून ठेवतोय. हा आणि काय, भैया कडे गेलो, भैया युपी गेलो, दिसो तेव्हा कांदो आवडलो. अरे आजी ने विचारले ते का तुझा कांदा आवला कैसा, तर युपी मे काय आईसिया आवला. तुझ्याकडचे कांदे मोठे असतील ना रे. काय बुवा, खायच्या लेवलला कार्यक्रम करतास ना. अगदी काय त्याची तेवढी डेअरिंग होऊ शकत नाही माका बोलायची. माका माहिती होता तो अकडेचे तकडेची गाणी म्हणतलो आणि बारी मारून घेतलो. आई आई या विषयावर पण बुवानी खूप चांगलं सांगितलं. मी मनापासून तुम्हा मायबाप भजनेश श्रोत्यांना धन्यवाद देतो की तुम्ही दोन्ही बुवांचे गजरापर्यंत अगदी शांत होऊन कुठलाही आरडाओरड न करता कार्यक्रम ऐकताय. बुवानी सुद्धा काही वाईट प्रबोधन केलं नाही, मी असं म्हणणार नाही, पण गाणी खूप म्हटली बुवा तुम्ही. म्हणजे प्रत्येक चरण गाण्यानंच भरून नेलास आणि थोडासा मार्गदर्शन पण केलास. नाही असं नाही, आजची बारी तुमची माका आवडली. म्हणजे खरे ह्या केलास नाही, व्हावत गेलाच नाही भाई, फक्त त्या हागलास किती सुंदरता खरी जाऊन बघला असता का. हा खरी तुम्ही बघलेला हा कोणता तरी सुंदर होता का. असे कपडे करतात आता खरा सांगितलंय ना, मी चेष्टा तिची करत नाही. सावित्रीबाई फुले जिजामाता, आपल्या देशाच्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, सिंधुताई सकपाळ यांचे साहेब कपडे कसे होता बघा. प्रदर्शन आहे आपल्या शरीराचं. आणि आजकाल माझ्या भगिनींना त्यांच्या आईना सांगायचं आहे, मुलीवर लक्ष का ठेवा, आपल्या मुलीला भरगच्च कपडे द्या. तुमका राग येत मग तुम्ही बोलताय तो, पण ह्या सत्य हा. कारण वकवकलेले नजरे काही तरुणांची असतात आणि जेव्हा कमी कपड्यात मुलगी दिसली का त्याची नजर तरी जातलीच. सध्याच्या घडीप्रमाणे वागा खवाय 100% बरोबर हा, सगळेच तरुण माझे तसे नसतात, पण काय काय वकलेली नजर, वकवकलेली नजर असतात. कारण बिचारी करतले काय हो, कोरोनात 2 वर्ष दानिक गवले. 30-40 इथले होय नाही म्हटलंस तरी 20-22-50 एक तरुण असतील. लग्नच होत नाहीत त्यांची, करतले काय. त्यांना डबल वारी ऐकण्याशिवाय काय पर्याय नाही. घरातले गेले तर अकडे परागतात, तकडे परागतात, झोप लागत नाही. त्याच्यापेक्षा पुजाऱ्यात आणि लोकांचा भांडण तरी ऐकायला जाव. हो कोयंडी 90 कोयंडी हा. नाही आपल्या काय, आपण कधी कोयंडी आणि 90 घेतली नाही. त्याच्यातला एका नॉलेज भरपूर होता पहिला, तो झोडले एकदा घराकडे जाऊन त्यापासून जाग्या दिलो हा. आता नाही त्याच्यात तू शांत हा. असं असं असतं काय, नाही माऊली माझा माहिती नाही. नाही आम्ही फक्त सरबत आवाले, लिंबू सरबत. हो तर तरुण वर्गासाठी सांगतोय माझ्या, मी या गजराच्या माध्यमातून तरुण वर्गाला प्रबोधन करण्याचंच काम करणार. इतर गोष्टी मला आज बोलायचं नाही, की ते इथे महिला वर्ग आहे. चावडीवर बारी असेल तर मी त्या पद्धतीचे बारी करू शकतो. युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही ऐका. बाळासाहेबांवर 2 ओळी घेण्याचा प्रयत्न करतो. जीवला उनी वेगळ्या परी, जीवला उनी वेगळ्या परी, का हो सोडून गेला ती जना. बाळासाहेब जन्म झाला पुरा,
सर्वात माझो एक विरोधी बुवा ना, तो नेहमी सांगता बापाचं सुद्धा महत्व सांगता. मी बापाक नाकारत नाही, पण आई एक नंबर आणि बाप दोन नंबर, आणि दोन्ही समान असले तरी चालतील, पण आई आपल्याला 9 महिने ओटीपोटी वाढवत असता, लक्षात घ्या. त्यानंतर किती कष्ट करता, तिचे जे सगळे लहानपणापासून जे जे काय व्याप असतात ते फक्त आणि फक्त आई करता. बापसाचं काम याकच का केल्यानं काय बापलो केल्यानं म्हणजे नीट ऐकायचा, तू अर्थ वेगळे लावशील, पगार महिन्याचं बापसान दिल्यानं काय त्याचा टेन्शन नाही. बाकी सगळा जी बघता काटकसर करून संसार चालवता ती माऊली असता, लक्षात ठेव. बरोबर, तू सुंदर सांगितलंस त्याबद्दल. मी गजर घेतोय. मल्लारी रेवा मल्लारी भोळा, जीविता जिव्हाळा, काय सांगू त्यांची मी कहाणी, माळसराणीच्या लग्नाचा धनी, माळसराणीच्या लग्नाचा धनी, पंजाबानुच्या आळदात जे दुरीचा काजऱ्याचा खायच ना पान, त्यांनी लवकर घसो साफ होऊ शकतात त्यांनी काजऱ्याचा पान खाल्या. आणि आमच्या मंडळीत पण काय असली तर आणून दे काजऱ्याचे. हो, एका आधी पुढच्या अगदी, नाही तर तो या काय असता घासूचा कसला पान असता का खरखरीत असता का खरवतीने घासूक सांगता. फरमाइश होती, ये मेरे वतन के लता दीदी गायलेलं हे गाणं आहे. आणि लता दीदी 50,000 वरती गाणी 37 भाषांमधून गाणारी गोड गळ्याची आपली लता दीदी आपल्याला सोडून गेली, पण अजरामर झाली. एकही गाणं असं होणार नाही की ते लोकांना आवडणार नाही, अशी लता दीदींची किती गाणी आहेत. ये मेरे वतन के जरा आंखों में भर लो पानी, जो
तारुण्य येईल भव सागरी तरुणाईला मुखी बोला रामकृष्ण आपण हिसाब घाला जो व्यसनाच्या आहारी गेलेला तरुण आहे त्यांनी विचार करा 10 रुपयाचा आपण जो गुटखा खातो विमलची पुडी महिन्याचा हिसाब असला तर 300 रुपये होतात वर्षाचा हिसाब घातला तर 3600 रुपये होतात 50 वर्षाचे किती होतात बघा आपण बचत केली पाहिजे बचत आपली बायका मुलं आपल्या मागे असणार उद्या ती दुसऱ्याकडे हात पसरता कामा नये म्हणून तरुणांना माझ्या सांगतोय जे तुमचं कमवायचं वय आहे ते 20 ते 50 वर्ष ऐका सुखी संसार असतो पण मुलांची लग्न झाली आणि परक्या मुली जेव्हा घरात येतात तेव्हा घरातलं वातावरण मग बिघडायला सुरुवात होते एकत्र कुटुंब जर असेल तर शेजारच्या तुमच्या वारसेत पडणार नाही शेजारी पण तुमचे जर विभक्त कुटुंब असतील तर तुमच्यावर कोण पण टपली मारून जाणार म्हणून एकत्र कुटुंब एकत्र राहिल्याचे फायदे खूप आहेत लक्षात घ्या हिंमत होणार नाही कोणाची हिंमत कोणाची होणार नाही तुमच्या वार्तेत पडण्याची आणि ज्या भगिनी आहेत त्यांना सुद्धा माझी गळकळीची विनंती आहे तुम्ही तुमच्या आई वडिलांना जसे आई बाबा म्हणता तसं सासरी गेल्यावर तुमच्या सासू सासऱ्यानं जर आई बाबांची वागणूक दिलात ना तर तुमच्या कुटुंबात कधी वाद होणार नाही कारण बघा तुम्ही 2 जर सुने असले तर ते साशी एक ती जाऊन सांगतली एक जर नदीत गेली तर दुसरी जाऊन सांगतली ता बघ नदीवर 2 तास बोलता शेजारणी बरोबर आणि मग ती जर नदीवरून इली तर ही सांगतली ती मग शेजाऱ्याकडे वेळे करता अशामुळे वाद होतो त्याच्यावर आमचा परशुराम बोलतो एक गजर हा बघा मन रे कन मन लावून कर कशा पद्धतीने काढावं लागत असेल त्याचा विचार करा नजरा बदलतात त्या मुलीकडे बघण्याचा त्या
विधवा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि त्याच्यावरती हा परशुराम मोहणी आमच्या गजर बनवलेला आहे. पुढे करा. अधिकार नाही आहे की प्रॉपर्टी तशीच ठेवा आणि तुम्ही कमवाल ते विका. मला एक सांगायचं की आपल्या वाडवडिलांची जी पुण्याई असते त्यांनी साठवून साठवून जी जमीन असते प्रॉपर्टी असते ते आपण विकून टाकून आपण ऐश आरामात जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. पण आपलं कोकण आहे, सुजलाम सुफलाम आहेत. आज माझ्या देवगडवरून सांगतो, देवगड म्हटल्यावर आमचा हापूस आंबा म्हणजे राजा म्हणतात त्याला, फळांचा राजा हापूस. आम्ही आज छाती टोकपणे सांगतोय आमचा आंबा. मला सांगायचं हेच आहे, आपल्या ज्या जमिनी आहेत त्या आपण सुरक्षित ठेवल्या पाहिजेत. कशाही प्रकारे पैशाच्या अपेक्षेने विकून आपली मुलं नातवंड भविष्यात येणार आहेत, आपल्याला विचारणार आमच्या आजाचा काय हा काय सांगणार आपण त्यांना. म्हणून सांगतोय बघा, कधी येईल कुठे गटारात पडलाय काय झालंय. म्हातारे आई वडील आपला वाट बघत असतात. एक बाप बिचारा कर्ज काढून आपल्या मुलाला गाडी घेऊन देतो, टू व्हीलर घेऊन देतो, फोर व्हीलर. आणि आजकालची काही मुलं सुसाट गाड्या चालवतात, गाड्या चालवायला विरोध नाही, पण 40 ते 45 स्पीडवर जर तुमची गाडी असेल तर ऍक्सिडेंट झालं कर्मधर्म संयोगानं तर ते शांत होईल, थोडक्यात होईल. पण तुम्ही 80 आणि 90 स्पीडवर असाल तेव्हा ऍक्सिडेंट पण त्या पद्धतीनेच होणार. आणि घराकडे आई वडील म्हातारे तुमची वाट बघत असतात हे प्रत्येकाने लक्षात घ्या. कारण कसं असतं मंडळी, विषय लक्षात घ्या, म्हातारपणीची काठी म्हणून आपल्या वंशाच्या दिव्याकडे आई वडील बघत असतात. पण हाच वंशाचा दिवा जर तरुणपणात मालवला तर त्या आई वडिलांनी म्हातारपणी बघायचं कुणाकडे, हे या गजराच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय. ऐका, काय हे मायबाप बजरी शोधायचे लांबून लांबून येतात. आज पेट्रोल 125 रुपयाने झालं. येतात लोके बोयत पुजारी बोयत काहीतरी चांगलं मिळेल. याच्यातला एक दोन तरुणांनी किंवा तरुणींनी आम्ही दोन्ही बुवांनी सांगितलेले शब्द जर चांगले जे असतील ते घेऊन गेलात तर इथे भालावलीमध्ये येऊन कार्यक्रम केलेल्याचं कुठेतरी मंडळी सार्थक होईल. आता या मंडळाकडे काय पैसा अधिक झालाय म्हणून नाही, कोणतरी विरोधक असणार ते म्हणणार सुद्धा पेवले तर काय झालं, डबल वारी ठेवले तर काय झालं, पैसो कुसता. पण हे सोपं नाही आहे, हे एवढं सोपं नाही आहे मॅनेज करणं. लक्षात घ्या, एखादा कार्यक्रम कसा अटेंड करायचा असतो त्या मंडळाला किंवा त्या आपल्या नार्वेकर साहेबांना माहिती आहे. म्हणून सांगतोय बघा, मोबाईल काळाची गरज आहे. पण सकाळीच उठल्यावर आजचा तरुण कोलगेट लावण्याच्या अगोदर मोबाईल चार्ज किती आहे तो बघतो. हा नाही त्यांचा राग येतो ना माझो, जो मेलो आमच्यालाच घासारता एका उगा झाडले म्हणतो लो. ए चढा तुझा रे चढा होय भारी आहे तो, दिसता त्याच्यावर जाऊ नको.
हा आत्ता कसा बोलला, हेच सर माणूस भ्रमात असतो, यो माझो तो माझो, कोण कोणचा नसता, लक्षात ठेवा. बायको आपली नाही, कोण नाही, बायको असता हुंगऱ्यापर्यंत मेल्यावर, मुलगो असता स्मशानापर्यंत, आणि समाज असतो तो फक्त पेटवपर्यंत. मग कोण कोणचा नसता, सगळे घरात येतं, संध्याकाळी म्हटणा करून खातं. तेव्हा माझे तरुणांका मी तरुणांसाठीच सांगतो रे, तुमच्यासारख्या वयस्कर लोकांका नाही होते एवढी माझी विद्वत्ता नाही, देवा शपथ सांगतोय. कारण तुम्ही आज ह्या तुमका जीवन मिळाला ना, तुम्ही कष्ट केलात काका, तुम्ही अंग मेहनत केलात म्हणून तुमका ही वर्षा दिसली. माझ्या सहित माझ्या तरुणांनी सांगा, मी 50 ते 60 वर्ष ठामपणे जगाल म्हणून. कोरोनातून मी वाचलंय, हो वाचलंय, मी स्वतः बायको माझी उमऱ्याच्या बाहेर ठेवी, हो ताट उमऱ्याच्या बाहेर, म्हणजे कुत्र्या घालतात ना, ती परिस्थिती होती आमची, म्हणजे प्रत्येकाची होती. म्हणून माणूस भ्रमात असतो, यो माझो तो माझो, बायको माझी भाव माझे, कोण कोणता नसता, फक्त वेळ तुमची असता वेळ. तुमच्या जर खिशात पैसे असले ना, तर संध्याकाळी मित्र बघा कसे येतील बार मध्ये जाऊ. जेव्हा पैसे सरले ना, तर तुमचा दुसऱ्या मित्राबरोबर तुमचा नाही गाडी घातल्याने ते विचारा. या बोलते म्हणून फक्त लोके उभा वाईटा एकट्यात पटला बस झाला. चला मोबाईलचा वापर कसा आणि किती करावा, मोबाईल जेवढा चांगला आहे तेवढा वाईट आहे. हल्ली भो तुम्ही जर वाचला असाल तर तो पबजी खेळताना एक मुलगा एकदम असा हे झाला, वेळा झाला. कुठे वाचला असाल तर मी कुठेतरी वाचलं, म्हणजे मोबाईलचा वापर किती करावा. उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मोबाईलच. आता जो चष्मा लागला ना बाका, 8 दिवस झाले हो फक्त, खोटायला सांगत, फक्त आणि फक्त त्या मोबाईलमुळे. कारण ते हे लाईट आपण फुल करतो ना, तर चुकीचा असता. तू कसा करत लाईटीवर करत काय काळो का द्या, म्हणजे ते बघासले नका बोलातच काय द्यायला असणार तुम्ही, म्हणजे लाईट जास्त ठेवून तू हे करत मोबाईल बघत काय कसा असता तुझा. चला पुढे. पेटीला हार घालण्यासाठी आले तेव्हा ते जुन्या परंपरेनुसार आले. लक्षात घ्या किती असे येतात ते बघा पेटीला हार घालताना, पण ते टोपी वगैरे घालून त्या सन्मान त्याच पद्धतीने करायचा असतो. लक्षात घ्या आणि ते तुम्ही पाळलात. मला बसून एकदा त्यांच्यासाठी काळा वाजवा सर्वांनी. ₹101 बक्षीस आहे. धन्यवाद. आमचे दीपक चव्हाण बुवा, माझ्याबरोबर त्यांचे 4-5 कार्यक्रम झालेले, आणि खरं सांगतो प्रामाणिक, माझे देवगडचे आहेत म्हणून मी मोठेपणा सांगणारा बुवा नाही, पण ताला स्वरात आणि एक हरवणारी माणूस, एखाद्या रागामध्ये नोटेशन कसं बसवावं आणि रागाच्या बाहेर अजिबात न जाणारा असा आमचा एक हिरा देवगडमधून हरपला, आणि ते म्हणजे दीपक चव्हाण. जेव्हा 26-11 मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाला, त्याच्यानंतर त्यांनी एक श्रद्धांजली म्हणून त्या ज्याच्यात शहीद जवान झाले त्यांच्यावर एक श्रद्धांजली दिली, आणि ती सुद्धा एवढी अजरामर झाली आजही प्रत्येकाच्या मनात आहे. मुंबईचे आरक्षण करण्या मुंबईचे आरक्षण करण्या दिली प्राणाची आहुती र शहीद जवान.
धन्यवाद धन्यवाद. अभंगासाठी सन्माननीय संजय नार्वेकर यांच्याकडून हे 501 रुपयांचं बक्षीस आलंय, मनापासून स्वीकारतो. धन्यवाद. गजराच्या शेवटच्या 2 कडव्यांकडे जातोय. सन्माननीय दिलीप नार्वेकर यांच्याकडून हे 501 रुपयांचं बक्षीस आलंय, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वापरावर पहिलो फाटता स्टाईल इलिया. पहिली ती रप्पू करून पॅन्ट वापरायची जुने पॅन्टी, आता बाजारातच तसे पॅन्टी इले. म्हणजे हे कलियुग आहे आणि या कलियुगात जर आपल्याला करायचं असेल तर कुठेतरी नामस्मरण नाही तर दुसरा पर्याय नाही. तुम्ही ताकदीच्या जोरावर जेवढे नडाल ना तेवढ्या 7 पटीने तुमच्या म्हातारपणी तुम्हाला किंवा मला पण मी पण आज अतिरेकाने आम्ही सुद्धा आमच्या भूतकाळात खूप काही केलं. भजनाच्या माध्यमातून भजन राहिलं बाजूला भानगडीत जास्त. माझे वाद फक्त सिंधुदुर्गात एकाच भाऊ बरोबर, बाकी आपले वाद कोणाबरोबर नाही आणि ते म्हणून 13 दिवस झाले तरी का मिटणारा नाही. नाव नको लावून त्याचा बोल लावून सांगा नकळ कोचरवा. मगे तुमका असा लोके वा बोललो असा त्यांनी बोलता नये होता. तुमची आणि काय त्याची बारी नाही होती, बारी माझ्या बरोबर होती. असा बोलता नये होता. तुम्ही त्याचा आता कांडाप काढा गाव लोका. त्यांनी कांडाप काढूचा आणि मी बघूचा. तू का घेतोय तुझा पण मी मागसून चांगला बोलतोय. आमचं म्हटलं असा म्हणते बा हे तुझी ओळख घ्या जाते प्रामाणिक सांगते. आमचं म्हटलं देवगड तो नाव असो नेमकं ओळखतं. थोडा असा असा केला का शापच ओळखतो. तरुण वर्गासाठी एक फक्त त्यांना आवडता लागता 100% ते गाणं म्हणतोय. लग्नाचे तरुण असतात बिचाऱ्यांची लग्न ठरत नाही. त्यांना एक शारीरिक नाही पण मानसिक समाधान मिळण्यासाठी 1-2 ओळीचा गाणं म्हणतोय. म्हणजे त्यांना प्रत्येकाक वाटतं की लोके बुवा माझ्याच लग्नाचा मंगलाष्टका म्हणता हा काय करूया. हो सांगते तुमका एक पोरगो गेलो हो का काय का जाऊ नको थांबा 2 मिनिटं थांबा. हा 40 वर्षाचं एक पोरगो पोरगी बघू गेलो आणि सगळा झाला तर त्या मुलीची आऊस बाहेर इली आणि म्हणता ह्याका जर माझा चेडू दिला तर मी नदीत जाऊन जीव देतलोय. तेव्हा तुमच्यासारखे काका उठले अगो सगळा आता झाला आता काय मधीच मोडाचार कित्याक घालत. तर ती सांगता ह्यो 40 वर्षाचा जो पोरगो हा तो 20 वर्षापूर्वी माता बघू गेलो आता माझ्या चेडवात बघू गेलो हा. मग ते बिचारे काय करतले निदान त्यांच्यासाठी मंगलाष्टका म्हणाया. या बालावलीत येऊन मी परमेश्वरात दाका देवी याकच सांगाल मी जर काही माझ्या आयुष्यात पुण्य केलंय असाल तर बिचारे 30-40 जे रखाडलेले आहेत त्यांचे मे महिन्याच्या एंडिंग पर्यंत करे फुटाने जे मार्गाक लागाने त्यांचा संसार त्यांचे नीट नेटके चढाने ही माझी त्या दाका देवीकडे म्हणजे प्रामाणिक इच्छा. बिचारे रखाडले होतो त्यांचा पण वाटताना काय करतले आम्ही आपले सुटलो. हो आमच्याकडे पण असत नावा नको आपल्या कोणची आमच्याकडे पण असत. हो रखाडले होतो. या मंगलाष्टकावरून बुवा तुमच्या माहितीसाठी एक गंमत सांगतोय. हळदीच्या हळदीक आमची बारी झाली हळदीक
आणि सावंतवाडीवरून माझा एक फोन येलो की माझा लग्ना दिवशी डबलवारी घेऊची हा सकाळी म्हणजे लग्न जर 12 असत तर 10 डबलवारी चालू करणार आणि दोन बुवांनी असं भजना वगैरे करा आणि गजरात मलमंगल अष्टकाची जेव्हा वेळ येईल तेव्हा दोन्ही बुवांनी फक्त भटजी काका सुरुवात करून देतील. दोन्ही बुवांनी एक एक पेटीवर मंगल अष्टका म्हणायची आणि ही बारी कोणाची आहे माहिती आहे तुमका? तुमची आणि माझी असली तर. कारण त्या माणसानं तशी दोन नावं सुचवल्या तेव्हा तुम्ही तयारीत राहा. मंगल अष्टका माझ्या तोडीत म्हणा बोया चढावड होतली दोघांची. तो ताल आहे मनाचो तो मंगल अष्टक ना तुझा लोमता माझा लोमता काय गोता लोमता नाकातला लोमता मोती लोमता त्याच्यात भारी होतो होऊ ये म्हणा देवा शपथ सांगतोय होऊ ये म्हणायचे तर घे नि तुझा लाल माझा लाल काय गोता लाल कपाळाचा कुकुलाल याय याय गे रुक्मिणी याच्या लग्नाची गंमत सांगते तुमका. याच्या लग्नात ना हळद लावताना सगळे गेले हळद लावून एक म्हातारी होती तो तरी याय याय गे रुक्मिणी हळद लावले काय गे बाय नुसतो कसो दिसता तकलीत हात फिरवल्या सबन अशी पाना बिना होवणल्या नवरो मुलगो जुंदी ती पोरी ज्याची जी सासू होती ती इली गो 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 याचा काय म्हणतो काय पोर एवढो तरुण बाण आणि त्याका जून दिसता म्हणतस तुका कसो कळलो तुका घे कसो तो हो कळलो तुका घे कसो तो हो कळलो हळद लावताना हात लागलो गालाक काहीतरी अर्थ लावू नको गालाक हात लागलो ते गाल कुठून गेले आता भुगली होती काय रे लब्बाडा काय मग अशी खयचो शब्द वापरला तो वानरा होय वानरा म्हणजे तू मला वानरा म्हणायचा होता तुला सरस्वती यमुना जबरदस्त खायचा गाणं कधी लावचा नार्वेकर साहेब यांच्याकडून संजय नार्वेकर साहेब यांच्याकडून योगेशसाठी हे 201 रुपयांचं बक्षीस आहे. खायचा गाणं कधी लावचा त्यांना नेमक्या माहिती असता दोन जीवांचे वावे मिलन वावे या शुभ दिनी जाहले शुभ मंगल ती मंडपातून पळांबिळांना पळांबिळां केलेल्यांच्या नशिबात ही गाणी नाही लक्षात ठेवा. पळांबिळांना काही एक मिळाचा नाही बिचारो बापूस म्हणतो
आज मी हे मोठेपणा सांगते ना, माझं जर पोर कर्म धर्म संयोगाने गेल्या तर तुम्ही म्हणतात मेरो मोठेपणा सांगा आमच्या शाळेतील लोक जेव्हा पोर गेला पळा तेव्हा बापसाक मान खाली घालूची लागतली तुमच्या समोर. म्हणून माझ्या भगिनींका सांगते बुवानी खरोखर चांगला सांगितल्यानी, तुम्ही 15वी पर्यंत शिक्षण नाही जमलं तर घेऊ नको 12वी पर्यंत घ्या. आवशी बापसाक मदत करू नाही जमली तर करू नको, वही तर करतील पण समाजात आपल्या आवशी बापसाची मान कशी दाटरावात ह्या जर प्रत्येक मुलींनी लक्षात ठेवलास तर त्या सांगलेल्याचा काहीतरी सार्थक होईल लक्षात ठेवा. आणि जेव्हा मुलगी आपल्या मंडपातून जाता तुम्ही विचार करा, डोळ्यासमोर निरीक्षण करा, एकट्या माणसाकच फक्त त्या दिवशी खरो त्रास होता आणि तो म्हणजे बाप. सकाळी 5 वाजता 4 वाजता उठता रात्रभर झोपत नाही आपल्या मुलीच्या लग्ना दिवशी, सकाळी चहा नाही नाश्ता नाही जेवण तर नाहीच, विचारो अकडेसून तकडे तकडेसून अकडे नाचत असता. आणि जेव्हा मुलगी आपली मंडपातून बाहेर जाताना तेव्हा काहीतरी एका कोपऱ्यात उभं राहतं आणि ती शालू घेऊन आपले डोळे पुसत असता, आणि जो बाप आयुष्यात कधी कुणासमोर झुकलो नाही तो त्या जावयाच्या आईसमोर नतमस्तक होता आणि काय सांगता की माझ्या मुलीक मी आयुष्यात कधी कमी नाही केला, काहीही कमी नाही केला, मी स्वतः उपाशी राहून माझ्या मुलीक सांभाळलंय आणि आज तीच मुलगी मी तुमच्या पदरात ठेवतोय. तेव्हा ते का सुखी ठेवा, त्याच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देऊ नको, जास्त आणणारो बाप असता मंडळी लक्षात ठेवा. आणि म्हणून जेव्हा मुलगी मंडपातून बाहेर जातात तेव्हा गाणं लागतं बघा, माय पित्याच्या सावलीतला काळ सुखाचा ओसरला, लेक चालली
एक रुपयांचं बक्षीस आहे 100%. कारण नाव काय? सन्माननीय संजय कांबळे यांच्याकडून बक्षीस आलंय. आणि सुधीरजी कलिंगन लोकराजा आणि सकाळी मंडळी 8 वाजता साहेब मला फोन आला सिंधुदुर्ग लाईव्हवाल्यांचा की तुमची प्रतिक्रिया द्या. म्हणजे डोळ्यातून अश्रूष डायरेक्ट आले. चतुर्थीला गणपतीला मी त्यांच्याकडे भजन केलेलं गुंडूबुवाणी आणि मी गवळदेवा दिवशी डबलबारी त्यांनीच ठेवले स्वतः ते होते. आणि एक राजबिंड व्यक्तिमत्व स्टेजवर बसल्यावर राजा माणूस आणि दोस्ती दुनियेतील राजा माणूस त्यांच्यासाठी फक्त 2 ओळी म्हणतो. दशावतारात जी सुरुवातीला म्युझिक वाजवतात ती फक्त वाजवतो आणि मग गजब थांबवतो कारण वेळ झालाय, 1 तास होऊन गेलाय, 2-2.5 तास जायला पाहिजे. मत्स्यगंधा भारुडाच्या एका झलकेसाठी हे 51 रुपयांचं बक्षीस आहे. बघतो, प्रयत्न करतो.
Thank you.